नमस्कार इन बीसीएनच्या सर्व दर्शकांचं एकदा स्वागत. आजचा विषय जो आहे आमच्या विशेष चर्चेचा, तो विशेष चर्चा आम्ही करणार आहोत नागपुरामध्ये लॉकडाऊनची गरज आहे की नाही. आणि ह्या चर्चेसाठी माझ्यासोबत आहे अभिषेक. अभिषेक, तुझं सुद्धा स्वागत. थँक्यू सर. काय परिस्थिती जी आहे COVID-19 पार्श्वभूमीवर, जे आकडे वाढत आहे त्यानंतर परिस्थिती परत परत चिघळत जात आहे. आपण पूर्ण जगाची गोष्ट करूया किंवा देशाची किंवा महाराष्ट्राची किंवा नागपूरची जर गोष्ट केली तर सर्व ठिकाणी जे आहेत आकडे रोज गणित जे आहेत ते वाढत चाललेले आहेत. त्याचप्रमाणे मॉर्टॅलिटी जी आहे म्हणजे डेथ रेशो जो आहे हा देखील वाढत आहे. नागपुरामध्ये आतापर्यंत प्रशासनाने म्हणा किंवा सरकारने असं लॉकडाऊन घोषित केलेलं नाही, पण लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका भरपूर आहेत की लॉकडाऊन होणार आहे नाही होणार आहे. पण आपण आज गोष्ट करूया, आज आपण हा मुद्दा घेऊ की काय नागपुरामध्ये लॉकडाऊनची गरज आहे का. सर, सगळ्यात सुरुवातीला मी सांगेल की आपण आज दर्शकांसमोरच्यासाठी आलो की गेल्या 2 दिवसापासून नागपूर शहरामध्ये व्हॉट्सअप किंवा जे सोशल मीडिया त्याच्यावरून इतकी अफवा फैलत आहे की नागपुरात 17 तारखेपासून लॉकडाऊन आहे. बरोबर. कालही आपल्याला माहिती आहे की आपणही मगाशी आपण चर्चा केली, आपल्याला खूप फोन येऊन गेले की लॉकडाऊन आहे की लॉकडाऊन आहे. पण आतापर्यंत मनपा प्रशासन असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल त्याच्या त्यांच्याकडनं असून की आपल्याला ऑफिशियली असं काही लेटर आलं नाही, कन्फर्मेशन मिळालं नाही, ऑफिशियली असं काही आलं नाही की बा हो 17 तारखेपासून लॉकडाऊन आहे. दुसरा असा प्रश्न आहे की नागपुरात लॉकडाऊनची गरज आहे का. बरोबर. तर मी असं म्हणतो की केंद्र सरकारचा जो आत्मनिर्भर जी योजना आहे ते चीन सोबत युद्ध झाल्यानंतर तिथल्या जो वस्तूंना बॅन आला, मोदींनी म्हणलं की आत्मनिर्भर व्हा आपल्या वस्तूंना, तर मला असं वाटलं की हा जो कोरोना आहे याच्यासोबत जे आपल्याला जगायचा किंवा कोरोनासोबत जगणं शिका असं राज्य सरकार केंद्र सरकार म्हणतो. बरोबर. तर मला असं वाटतं की या गोष्टीसाठी पण आता आपण आत्मनिर्भर व्हायला हवं. पण आत्मनिर्भरतेसाठी जेव्हा एकीकडे आपण समीक्षा करूया प्रशासनातर्फे चालवण्यात येणाऱ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या तडजोडी आहेत किंवा ज्या उपाययोजना आहेत त्या, आणि दुसरीकडे दुसरा मुद्दा असा येतो की त्याला जनता किंवा नागपूरची जे नागरिक आहेत ते कशा प्रकारे प्रतिसाद देत आहेत. आता तू जे म्हटलं की आत्मनिर्भर बनणं, आता आत्मनिर्भर बनताना काही ना काही नियम, काही ना काही जे सोशल डिस्टन्सिंग आहे, फिजिकल डिस्टन्सिंग जे आहे ते पाळलं पाहिजे. त्या जर पाळण्यात आल्या नाही तर मग लॉकडाऊनकडे आपण अग्रसर आहोतच. सर, बरोबर आहे. हा जो एक व्हायरस आहे, हा व्हायरस समजा एखाद्या व्यक्तीला झाला तर तो व्यक्तीपर्यंत सीमित न राहणार ही गोष्ट प्रामुख्याने जनतेने लक्षात आणायला पाहिजे. बिलकुल. कारण की हा खोकला म्हणजे सामान्य खोकला नाही आहे, ताप म्हणतात तर सामान्य ताप नाही आहे की बा त्याला होईल आपण त्याची देव म्हणजे आपण त्याला म्हणतो की त्याची विचारपूस केली किंवा त्याची सांभाळ केला तर आपल्याला होणार नाही. हा एक व्हायरस आहे, तो आपल्याला झाला तर आपल्या आजूबाजूच्या कुटुंबाला झाला तर आपल्याला परिसरातील परिसरात आलं ते शहर, म्हणजे एका माणसाने पूर्ण शहर कॅप्चर होऊ शकते हे आयुक्त तुकाराम मुंढेंनीही खूपदा सांगितलं लॉकडाऊनच्या दरम्यान अनलॉकमध्ये त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि हे प्रामुख्याने जाणवत आहे की एका क्षेत्रामधून समजा एक पॉझिटिव्ह निघत असेल तर ते सील केलं जात आहे, तिथून 10-10, 12-12 पेशंट समोर येत आहे. त्यामुळे लोकांनी आत्मनिर्भर व्हावं असं मी असं काय म्हणतो की काल महापौरांचा दौरा गांधीबाग झोनमध्ये झाला. बरोबर. गांधीबागचं जे टाउन हॉलला तिथे सभा होते तिथून त्यांनी एक पायी रॅली सारखं काढलं, त्यांनी लोकांना कोविडचे आवाहन केलं, कोविडची माहिती दिली, दुकानदारांना समजून सांगितलं. तो जो एकंदरीत 5 किलोमीटरचा पट्टा होता त्या 5 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये प्राकुर्व्याम म्हणजे प्रामुख्याने असं जाणवलं, आपण लाईव्ह पण दाखवलं की बहुतेक लोक विदाऊट मास्कने फिरत होते. बरोबर. सोशल डिस्टन्सिंगचा कुठेही नियम जे आहे ते कुठे पाळल्या जात नव्हते. तिथे व्यापाऱ्यांशी बोललो, व्यापाऱ्यांचं म्हणणं की आमचं छोटंसं दुकान आहे तर ते 3 लोक आले तरी गर्दी होते. पण व्यापाऱ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की एक एक, जसं आता बँकेत आपण जातो किंवा मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये जातो, बरोबर, तिथे प्रामुख्याने ती वस्तू केली जाते किंवा 2 माणसांना आतमध्ये पाठवलं जाते. बँकेच्या बाहेर ज्या लाईनी राहतं आपल्याला वाटतं काय झालं, पण ते पर्सनली 2-2 ग्रुपनी पाठवलं जाते, त्याच्यामुळे ते बाहेर रांगा राहतात. दुकानदारांनी कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कुठे ना कुठे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये त्यांची मानसिकता जी आहे ती अशी झालेली की दुकानाच्या बाहेर जर मी एखाद्या ग्राहकाला जर असं ताटकळत ठेवलं तर तो थांबणार नाही, कारण प्रत्येकाला आपली घाई असते. पण ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त एक जे आपण आत्मनिर्भर जे म्हणतोय ती आत्मनिर्भरता त्या दुकानदारामध्येच नाही तर ती ग्राहकांमध्ये देखील यायला पाहिजे. काल प्रामुख्याने तेच जाणवलं, ग्राहकांमध्ये आत्मनिर्भरता नाही आहे किंवा स्वतःबद्दल काळजी नाही आहे. ते असं समजत आहे की अनलॉक झालं
पण मला असं म्हणणं आहे की अनलॉक नाही, लॉकडाऊन मध्ये काहीतरी सवलती दिली आहे. लॉकडाऊन मध्ये सवलती याकरता देण्यात आलेल्या आहेत की आपली एक आपल्या प्रत्येक घराची म्हणा, आपल्या नागपूर शहराची म्हणा, महाराष्ट्राची म्हणा, किंवा देशाची अर्थविकासाला एक चालना मिळावी, एक कमर्शियल ट्रान्झॅक्शन व्हावं, ह्याकरिता कुठे ना कुठे ही लॉकडाऊन आणि अनलॉकचा हा जो खेळ आहे हा सुरू आहे. पण त्याच्यासाठी जसं अभिषेक तू म्हणतोय की आत्मनिर्भरता ही आली पाहिजे, तर ती आत्मनिर्भरता तेव्हाच येईल जेव्हा प्रत्येकाला आपली जबाबदारी कळेल. एक अजून मुद्दा जो आहे, आपण रस्त्यावरती पाहतोच, आपण न्यूज करण्यासाठी जेव्हा जातोय तेव्हा वाहतुकीचे नियम आहेत की एका बाईकवरती फक्त एकच व्यक्ती बसला पाहिजे आणि त्याने सुद्धा मास्क लावलेला असला पाहिजे. कारमध्ये एक आणि मागे दोन अशी व्यक्ती बसायला जी मुभा आहे, ह्या नियमांचं देखील कुठेच पालन होताना दिसत नाहीये. नाही, त्यामध्ये सगळ्यात जास्त युवक आपण म्हणतो अग्रेसर आहे. डबल सीट, ट्रिपल सीट विदाउट मास्क फिरताना खूपसे युवक दिसतात, गाडीचे स्टंट करताना दिसतात. तर ह्यामागे या गोष्टी आहे. मला असं वाटते पालकांकडे फार लक्ष द्यायला पाहिजे की आपला मुलगा सध्याच्या जे कोविडचं जो वातावरण आपल्याकडे तिथे लक्ष दिलं पाहिजे की आपला मुलगा किंवा मुलगी कुठे जात आहे, कुठे जात आहे आणि कुठल्या प्रकारे ते जे एक सोशल डिस्टन्सिंग आहे, फिजिकल डिस्टन्सिंगचं ते पालन करत आहे नाही करत आहे, कुठे ना कुठे एक मॉनिटरिंग असलं पाहिजे, कुठे ना कुठे एक त्यांच्यावरती अंकुश देखील असायला हवं. आणि काल जे मी सांगितलं तुम्हाला की महापौरांचा जो दौरा झाला त्याच्यात ही एक महत्वाची गोष्ट आहे की त्याच वेळेस तुकाराम मुंडेचा गांधीबाग परिसरात दौरा झाला. बरोबर. त्यांनीही म्हणजे मोठ्या संख्येमध्ये दुकानदारांकडनं चालान कापलेले, सोशल डिस्टन्सिंग राहिलं, मास्क राहिलं. तर एकंदरीत मला असं वाटतं की गेल्या 2.5 महिन्यापासून आपण कोरोना कोरोना करतो आहे. WHO कडनं किंवा राज्य सरकारकडनं गाईडलाईन येते आहे, सूचना येते आहे, भोंगे लावण्यात जात आहे, टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या कंपनीकडनं त्याची सूचना देत आहे की बा हे नियम आहे. त्या सगळं असतानाही एक नागपूरचा प्रथम नागरिक आणि मनपा आयुक्ताला रस्त्यावर उतरावं लागत आहे. आणि चल आपण त्याच्यानंतरची समीक्षा करू की काल तुकाराम मुंडेंनी आपल्या परीने नियम कडक करून कुणाला भूर्दंड बसवला, कुणाला दंड ठोठावला. इकडे माननीय महापौरांनी रॅली काढली आणि त्यांच्या सगळ्या एका याच्या सोबत त्यांनी आवाहन केलं, व्यापाऱ्यांना आवाहन केलं, नागरिकांना आवाहन केलं की त्यांनी एक अनलॉक होऊ नये, अशी अनलॉकची परिस्थिती येऊ नये यासाठी त्यांनी एक सोशल डिस्टन्सिंग आणि थोडेसे नियम पाळून काम करायला हवं. पण आज 24 तासानंतर देखील आज त्यांच्या बोलण्याचा म्हणा किंवा प्रशासनाने केलेल्या सक्तीचा असा काही विशेष परिणाम नागपूरच्या लोकांवरती दिसून येत नाहीये. आणि मग पुन्हा हा मुद्दा उपस्थित होतो परत एकदा की मग काय आता परत आपल्याला नागपुरात लॉकडाऊन करणं हेच अनिवार्य होणार आहे का? नाही, काल आम्ही महापौर संदीप जोशीशी बोललो जी, त्यांना असं विचारलं की याचा मागचा उद्देश काय, प्रमुख उद्देश 2.5 महिने ज्या पूर्ण लॉकडाऊन होतो तेव्हा आपण लोकप्रतिनिधींकडनं काही नियमाचं पालन करावं, लोकांकडनं आव्हान नव्हतं. त्यांचं असं म्हणणं होतं की आता लॉकडाऊनची गरज नाही, आता जनजागृतीची गरज आहे. बरोबर, त्यांचं हे स्टेटमेंट होतं. आणि दुसरी गोष्ट लोकांचं म्हटलं की लोकांचं एक दृष्टीने आपण म्हटलं की लोक 2.5 महिने घरी राहून थकले आहे. बरोबर, थकून गेले आहे. व्यापारी म्हटलं की त्यांना आता 2.5 महिने झाले दुकान बंद होते, त्यांना आता आर्थिक प्रत्येक घराचा प्रश्न आहे. पण नियम पाळणं हे पण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण मुळात अगदी बरोबर बोललास तू, मुळात हाच मुद्दा आहे की नियम पाळून जर आपण अनलॉकला फेस गेलो तर लॉकडाऊनची गरज पडणार नाही. कारण काल त्यांनी पण जे अनाउन्समेंट केलं, प्रत्येक चौकात अनाउन्समेंट केलं, त्यांनी तेच म्हणजे महापौरांनी तेच म्हटलं की तुम्ही नियमाचं पालन केलं नाही, मी पाहतो आहे सोशल डिस्टन्सिंगचा कुठे वापर होणार आलेला आहे, मास्क घातला जात नाही, तर शेवटी आमच्या जो लॉकडाऊन शिवाय काही दुसरा पर्याय उरणार नाही. म्हणजे एकंदरीत असं, आणि जी साखळी आहे, जी साखळी प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनी 60 वर आली ती अनलॉकच्या आधी, बरोबर, ती आज आपली 3 आकडीवर गेली आहे, 2-3 आकडीवर गेलेली आहे. अगदी बरोबर बोललास तू, जे नागपुरातले जे आकडे आहेत ते खूप भीतीदायक पद्धतीने वाढत आहे आणि त्यामध्ये आपण जर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची जरी संख्या बघितली ती सुद्धा दिवसेगणिक वाढलेली आहे. एकही दिवस गेल्या 4 दिवसापासून असा गेलेला नाही त्या कोरोनामुळे कुणी व्यक्ती मृत झालेली नाही आहे. पण त्या गोष्टीकडे पण पाहण्याचा मी म्हणजे लोकांचा दृष्टिकोन किती निगेटिव्ह किंवा एक कॅज्युअल दृष्टिकोन, कॅज्युअली किंवा गंमती आहे. पहिले जेव्हा लॉकडाऊन झालं होतं तेव्हा लोकांची मानसिकता अशी होती की हा आमच्या परिसरात नाही ना, आम्ही नंतर परिसरात येत गेलं तर नंतर म्हणण्यात आलं की आमच्या बाजूला नाही ना, आम्ही मोकळे.
पण आता जो मृत्यूदर वाढतो आहे तो मॅक्झिमम वयस्क आहे किंवा त्यांना विविध आजार आहेत, कोमॉर्बिड म्हणतो आपण त्याला, की त्यांना इतर विविध असे आजार आहेत, तर ते लोक मृत्यू पावतात. आणि लोकांकडनं म्हटलं की लोक म्हणजे कालही आम्ही काही लोकांचे बाईट घेतले, लाईव्ह आपण प्रेक्षकांना दाखवलं की दोन मुली होत्या, त्या स्कार्फ नव्हता त्यांच्या गळ्यात, तो स्कार्फ होता, मास्क नव्हता. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी स्कार्फ घातला. म्हणजे यंग जनरेशन, आपण जिथे म्हणतो की यंग जनरेशन नियम पाळण्यात खूप अग्रेसर राहते, त्यांना आपण देशाचा समोरचं भविष्य मानतो, बरोबर, पण ते पण नियम न पाळताना दिसत आहेत. तर हा क्वेश्चन मार्क प्रत्येक वेळेस होतो की खरंच नागपूरला लॉकडाऊनची गरज आहे का? ही सगळी तोडायला, अगदी बरोबर बोलला. आपण जर एक यंग जनरेशनची जर गोष्ट केली तर यंग जनरेशनला आपण थोड्या वेळासाठी, तर हा त्यांचं इम्युन सिस्टम जे आहे ते जरी स्ट्रॉंग असेल तरी त्यांच्यामुळे परिवारातले, घरामध्ये जर कोणी वयस्कर असतील किंवा 10 वर्षाखालील व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यामुळे जर त्यांना कोरोना झाला तर त्याचे परिणाम मात्र तुम्हाला वाईट पद्धतीने दिसून येतील आहे. आणि त्यांचं, तुमच्या घरातल्या वयस्कर व्यक्तींचं इम्युन सिस्टम कसं आहे किंवा लहान मुलं आहेत त्यांचं इम्युन सिस्टम कसं आहे याची समीक्षा तुम्ही घर बसल्या करू शकत नाही. हा जसं काल तू उदाहरण दिलं दोन मुलींचं, ते कुठे ना कुठे एक रिप्रेझेंट करतं की अशा प्रकारे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जर हा युवा वर्ग राहिला, कारण मी देखील बघितलं की बराचसा वर्ग जो आहे एका गाडीवर टेबल सीट अनावश्यक फिरताना दिसतोय, रात्री उशिरापर्यंत हे असं चक्र जर सुरू आहे, आणि ही व्यक्ती जेव्हा घरी जाते कुठून आलेली आहे काय करून आलेली आहे याचा घरच्यांना काही माहिती नसतं, किंवा घरी गेल्यानंतर ते किती नियम पाळतात, घरी गेल्यानंतर ते स्वतःला सॅनिटाईज करतात की नाही करतात, हा एक परत एक अभ्यासाचा मुद्दा आहे. पण ह्यामुळे जे आहे घरातल्या परिवारातले जे बाकीचे सदस्य आहेत त्यांना आपण काही हे कोरोना बक्षीस म्हणून तर देत नाही ना, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता कुठे प्रशासनाला परत लॉकडाऊन करायला भाग पाडू शकते. तुम्ही आता जी म्हटलं की यंत्रांची रोग प्रतिकार शक्ती भरपूर असते, त्याच्यामुळे ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. पण एक समज आहे, एक धक्कादायक अशी बातमी आहे की मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जे रुग्ण वाढतात त्याच्यात वयो 10 वर्षाच्या आतमध्ये लहान लहान मुलांची संख्या जास्त, बरोबर, तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग असते. पण एक हेल्दी जेवण किंवा हेल्दी खाणं खेळणं त्याच्यामुळे त्यांची एक इम्युनिटी पॉवर खूप जास्त असते. तर मला हे म्हणणं आहे की ही जी धक्कादायक बातमी किंवा ही धक्कादायक जो खुलासा समोर झाला त्याच्यावरून यंग जनरेशननी घ्यायला पाहिजे की बा हा कोरोना जो व्हायरस हा वय पाहून येत नाही. अगदी बरोबर. आणि दर्शकांना परत एक आणि तुला सुद्धा मी एक शेअर करू इच्छितो की जी एक मोठी बातमी जी आहे WHO कडनं, त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की भारतामध्ये जी एक कोरोनाचं जे संक्रमण आहे तर याच्यामध्ये वर्स्ट कंडिशन किंवा एक खराब परिस्थिती जी आहे ती होऊन गेलेली आहे की होणार आहे, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे, एक त्या ऑर्गनायझेशनने सांगितलं, तिथल्या मुख्य व्यक्तीने सांगितलं की अजूनही भारतामध्ये एक खराब परिस्थितीला समोर जायचं आहे. आणि ही परिस्थिती जर वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी जर नागरिकांनी आणि प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत तर भारतामध्ये देखील एक चिघळलेली परिस्थिती अजून आपली एक वाढ बघत आहे. म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही एक आपण म्हणतो तो मध्यंतर आहे. अगदी बरोबर. भारतात जी परिस्थिती सुरू आहे ती एक मध्यंतर आहे, महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती मध्यंतर आहे. अगदी बरोबर. त्याच्यात डॉक्टर्स प्रशासनाकडनं मदत सुरू आहे, पण सगळ्यात मोठं उदाहरण आपलं मुंबईतल्या धारावीचं. बरोबर. जेव्हा धारावी एवढं मोठं पाऊल उचलू शकते तिथे कमी म्हणजे मोठ्या स्लॉटने जिथे कोरोना पॉझिटिव्ह येत होते तिथे आता ती जी एक दोन पॉझिटिव्हची संख्या होऊन राहिली तर धारावी करू शकते. तर आपल्या नागपुरातले जे छोटे छोटे टप्पे आहेत हा अगदी बरोबर. तर तो लोक म्हणजे पीपल अवेअरनेसचा जो अभाव आहे तिथल्या लोकांनी जाणून घेतली ही की बा हा केवढा मोठा व्हायरस आहे, आपण जोपर्यंत स्वतःही नियम पाळणार नाही तर ते स्प्रेड न होणार. त्यांनी केलं, ते त्या एरियाच्या बाहेर गेले नाही, घरात थांबले आणि जी ट्रीटमेंट किंवा ते नियम होते घरात घरात जाऊन त्यांनी टेस्टिंग केली, त्याला सहयोग दिला प्रशासनाच्या सरकारच्या पूर्ण याला, बरोबर, आणि ते आता एक कुठेतरी पूर्वस्थितीवर येऊन राहिलेले आहे. ह्याच्यासाठी आपण जे पब्लिक अवेअरनेस म्हणतो, पब्लिक अवेअरनेस म्हणजे काय शेवटी की ह्या गोष्टी आपल्या सगळ्या माध्यमातून दिसता येत आहे. प्रत्येकाजवळ तुमच्याजवळ अँड्रॉइड फोन्स आहेत, TV तुम्ही बघता, रेडिओ ऐकता, जे माध्यमं तुम्हाला अवेलेबल त्या प्रत्येक माध्यमामध्ये नागरिकांना आवाहनच करण्यात आलेलं आहे
परंतु ते असताना सुद्धा जे आपण रस्त्यावर बसतो ते चित्र वेगळं आहे. एक म्हण आहे मराठीमध्ये किंवा एक ते सेईंग आहे की एखादी व्यक्ती जर खरोखर झोपला असेल तर तुम्ही त्याला जागवू शकता, पण परंतु एखादी व्यक्ती जर झोपेचं सोंग करत असेल तर तिला तुम्ही किती प्रयत्न केले तर तुम्ही तिला उठवू शकत नाही. तर काही प्रमाणामध्ये काही लोकांचं सध्या जी परिस्थिती आहे की झोपेचं सोंग घेऊन आहे, पण हे झोपेचं सोंग तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला कधी खूप महागामध्ये पडू शकतं. लॉकडाऊन होईल की नाही हा जरी मुद्दा दुसरा असला, लॉकडाऊन झालं तर परत आपण काही वर्ष परत मागे येणार आहोत. लॉकडाऊन घोषित करणं प्रशासनासाठी जरी एका मिनिटाचं काम असलं तरी त्याचे होणारे परिणाम आणि त्याचे दुष्परिणाम हे प्रत्येकावरती पडतील. परत मग तिथनं दुसरी चर्चा सुरू होते की लॉकडाऊन केल्यानंतर मग आम्ही खायचं काय, प्यायचं काय, आम्हाला रोजगार काय मिळेल. परंतु लॉकडाऊन होणे याच्यासाठी प्रशासन काय करतं याच्यापेक्षा मी स्वतः काय करतो याच्याकडे प्रत्येक व्यक्तीने चार बोटं आपल्याकडे ठेवून जर वागण्याचा जर प्रयत्न केला तर कुठे ना कुठे आपण लॉकडाऊनला तर आळा घालूच शकू, पण त्याही सोबत कोरोना कोविड-19 सुद्धा आळा घालण्यासाठी आपण पुढाकार जरूर घेऊ शकतो. बरोबर आहे सर. लॉकडाऊन म्हणजे लोक असे म्हणजे लॉकडाऊन बद्दल इतकी बेफिकीर आहे, कोरोना बद्दल बेफिकीर आहे, म्हणजे आपण नियम पाळायचे नाही. प्रशासनाने दंड ठोकवला किंवा नियम सक्ती केली तर त्यांना नावं ठेवायची, आमच्यावर सक्ती करताय. मला एक म्हणणं आहे की लॉकडाऊन हा जो एक वर्ड आहे, तर तुम्ही हातमजुरी करा, लोकांना विचारा, जे चहाची टपरी चालवतात त्या लोकांना विचारा, त्यांच्या डोक्यावर असे म्हणजे लॉकडाऊनची जोपर्यंत चर्चा चालू आहे, आम्ही काही लोकांसोबत बोललो, त्यांचं म्हणजे असं आहे की सर परत 10 दिवस लॉकडाऊन झालं तर आम्ही खायचं काय, आधीच 2.5 महिने आमचा सुरू झालेला आहे, हे कसं बाय चालू आहे, आम्हाला ठेला लावता येत नाही, आम्ही एका गाडीवर चहाचा कॅन देऊन विकतो आहे, नाश्ता पण दुसरीकडे ठेवतो, कोणी मागितलं तर देतो. तर त्या लोकांकडे विचार करा की ते आता समजा 10 दिवसाचं लॉकडाऊन झालं तर ते लोक काय करणार. अहो ते खूप प्रश्न आहे. शाळेचा विषय अजून संपुष्टात आलेला नाही. शाळेचा ऑनलाईन शिक्षण पद्धती ती प्रत्येकाला आजचीच बातमी आहे का 17% लोक असे आहेत सरकारी शाळा मधले का ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नाही, त्याच्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून ती सगळी 17% मुलं जी आहेत ती अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. त्यानंतर बराच असा प्रभाग आहे आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक जो एक एज्युकेशनचा स्लॉट घेता त्याच्यामध्ये तुम्हाला 100 स्टुडंटपैकी किती त्यावेळेस अवेलेबल होतात, जे नाही होत त्यांची मानसिक जे स्तर आहे किंवा त्यांचा जो एज्युकेशनल स्तर आहे तो काय प्रमाणामध्ये वाढेल, ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहे. कारण तुमचं त्याच्यामध्ये लाईव्हनेस नसतं आणि त्याच्यामध्ये तुमचा जो एज्युकेशनचा इम्पॅक्ट असतो तो नसतो. परत एक मुद्दा असा आहे की ह्या कोरोनाच्या काळामध्ये ह्या 2.5-3 महिन्याच्या कालावधीमध्ये मेडिकल फॅटर्निटीला सुद्धा खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं. पूर्ण भारत देशामध्ये 99 मेडिकल ऑफिसर जे आहे ते मृत्यूमुखी झालेले आहे कोरोनामुळे. रुग्णांची सेवा करण्यामध्ये कोरोना योद्धा म्हणून त्यांनी जे काम केलं त्याच्यामध्ये 99 डॉक्टर्स जे आहेत ते मृत झालेले आहे. त्यासोबत पोलीस प्रशासन ला देखील खूप मोठा आघात संधाला लागला. त्यांची एक समोरची फळी जी आहे ती कोरोनाग्रस्त झाली आणि ही संख्या जी आहे निरंतर वाढत आहे. आणि जर ही अशी संख्या वाढत राहिली आणि प्रशासन म्हणा किंवा पोलीस प्रशासन म्हणा किंवा साफसफाई कर्मचारी म्हणा यांना जर कोरोनाची लागण झाली आणि ही जर यंत्रणा जर आपल्याला अवेलेबल नसेल तर मग आपण कोरोनाशी तरी कसं लढायचं. सर याची जी चिंता आहे जी आपण बोलतो आहे की डॉक्टर मृत्युमुखी पडले, पोलीस विभाग झालेला आहे, कित्येक लोक मृत्युमुखी पडले, एज्युकेशनचं काही होत नाही आहे. एक तर फॉल म्हणजे एक तर नवीन सरकार आहे, बरोबर, अनुभवाचा अभाव आहे त्यांच्यामध्ये, ठीक आहे. शिक्षा मंत्री जे आहे आपल्या गायकवाड म्हणून त्यांचा त्याविषयी इंटरव्ह्यू पाहिला, त्यांनी असं म्हटलं आहे की बा आमचं काही ठरत नाही आहे, आम्ही स्थानिक प्रशासनाकडे सोपवलं आहे की तुमच्या लेवलवर पहावा कसं होत असेल तर तुम्ही शाळा सुरू करू शकता. मुळात हा हे जे तू मुद्दा आता मांडलाय की स्थानिक प्रशासनावर शेवटी काय होत आहे ना अभिषेक की आपण जातोय एक चेन आपण बनवूया केंद्र सरकारापासून तर नागरिकांपर्यंत. काही गोष्टी ज्या असतात केंद्र सरकार घोषणा करते त्याला एक्झिक्यूट आणि इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी राज्य शासनावर असते. राज्य शासन ते स्थानिक प्रशासनाला डेलिगेट करतो. स्थानिक प्रशासन आपल्या परीने जे करता येईल ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतं. पण हे सगळं होत असताना त्या सगळ्या इम्प्लिमेंटेशनला त्या सगळ्या एक्झिक्युशनला आपण सामान्य नागरिक कसा प्रतिसाद देतो, त्याला कसा रिस्पॉन्ड करतो, ह्या सगळ्या ह्या रिस्पॉन्डवरती बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अवलंबून असतात. हे होऊ शकतं की बऱ्याचशा योजना असतील, ज्या बऱ्याचशा यंत्रणा असतील त्या लोकांपर्यंत पोहोचतात की नाही पोहोचत, पण कमीत कमी इन्स्ट्रक्शन्स तर पोहोचतात आपल्यापर्यंत. मग त्या इन्स्ट्रक्शन्सचा आपण किती मान ठेवतो
ते आपल्या हातामध्ये आहे, त्याचं जरूर पालन करण्यात आलं पाहिजे. पण हा जो विचार केला सर, तर आपण नागपूरचं नागपूर शहराचा जो विचार केला, प्रशासनाकडे ही समजा जबाबदारी सोपवली की बा तुमच्या क्षेत्राप्रमाणे तुम्ही शाळा सुरू केल्या, तर मला खरंच सांगा की नागपुरात असं कुठलं क्षेत्र बाकी आहे का की तिथे शाळा सुरू करू शकेल? सध्या तरी परिस्थिती अशी नाही आहे की जिथे आपण शाळा सुरू करू शकू, कारण तिथे तुम्हाला सरळ सरळ तुम्हाला विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर काढावं लागेल, त्यांना बसेसनी त्यांच्या स्कूल बसेस असो किंवा पालकांना सोडून द्यावं लागेल. शाळेत गेल्यानंतर तिथली परिस्थिती आणि ह्या दरम्यान त्यांच्यासोबत जे काही होणार आहे, ही परिस्थिती सध्या इतकी कंट्रोलमध्ये नाही आहे. वाढते जे आकडे आहेत ते हे सांगतात आहे की सध्या तरी प्रॅक्टिकली शाळा सुरू करण्याची स्थितीमध्ये नागपूर तरी नाही. इव्हिनिंग म्हणजे नियम कसे तोडायचे, म्हणजे इव्हिनिंग वॉकसाठी एक टायमिंग दिलेली आहे, मॉर्निंग वॉकसाठी टायमिंग दिलेली आहे. तुम्ही दोन तीन महिने मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉकला नाही गेलं तर काही सहज मला असं वाटतं मॉर्निंग वॉक करू शकता. लहान मुलांना बाहेर काढायचं नाही म्हणून एक सक्ती आहे, 70 वर्षाच्या माणसाला म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांनी बाहेर निघायचं नाही. तुम्ही सांगता की आपल्या लहान पोरांना एक फॅमिली गेट टुगेदर सारखं बाहेर फिरतात आपण पाहतो गाड्यांवर, ह्याचा अर्थ असा दिसतोय की लोकांमध्ये कोरोनाची जी भीती असते ती भीती आता अजिबात राहिलेली नाहीये, आणि तोपर्यंत ती भीती राहणार नाही जोपर्यंत कुणी आपल्या जवळचा कोरोनाग्रस्त होत नाही त्यावेळेसच. पण अशी वेळ येऊ नये, अशी वेळ कुणावर येऊ नये. म्हणजे असं आहे की ठेस लागल्याशिवाय अक्कल येत नाही. आम्ही त्यासाठीच आपला हा प्रयत्न आहे की लोकांना परत एकदा सजग करण्याचा प्रयत्न आम्ही ह्या चर्चेद्वारे करतोय की परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, परत नागपूरमध्ये लॉकडाऊन होऊ नये असं जर वाटत असेल तर कुठे ना कुठे आपल्याला स्वतःच्या ज्या मूव्हमेंट्स आहेत, स्वतःच्या ज्या हालचाली आहेत त्यांना आळा घालणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा नागपूरमध्ये लॉकडाऊन परत घोषित करणं, कारण पुण्याला लॉकडाऊन घोषित करण्यात आलं, अगदी कडकडीत बंद तिथे पाळण्यात आलेला आहे. अमरावतीमध्ये सुद्धा स्वघोषित जे आहे लॉकडाऊन तिथल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाळलेला आहे. बऱ्याचशा अशा जागा आहे, उत्तर प्रदेश म्हणा किंवा एक मुंबई जर वगळलं तर बऱ्याच ठिकाणी परत एकदा स्ट्रिक्ट लॉकडाऊनला एक सुरुवात झालेली आहे. नागपुरातले जे आकडे आहेत ते जर असेच वाढत राहिले तर कुठल्याही क्षणी प्रशासनाद्वारे लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. ती जर कोणाला व्हायची नसेल, करायची नसेल, तर जशी प्रशासनाची जबाबदारी आहे तशीच नागरिकांची देखील जबाबदारी आहे. आम्ही ह्या चर्चेद्वारे नागरिकांना फक्त एवढंच आवाहन करू इच्छितो की त्यांनी आता तरी फिजिकल डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, एका नियमामध्ये राहून आपल्या हालचाली ठेवाव्यात, शक्य असेल तर घरीच राहावं अत्यंत आवश्यक आहे, त्याचवेळेस बाहेर फिरावं. यंग जनरेशननी स्वतःला आटोक्यात ठेवावं तर कुठे ना कुठे आपण कोविड-19 जो आपला लढा सुरू आहे त्याच्यावर आपण जरूर विजय प्राप्त होऊ शकतो. सर्वांनी आपल्या हालचालींवर लक्ष ठेवा, फिजिकल डिस्टन्सिंग आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, एवढंच आम्ही या चर्चेद्वारे सांगू इच्छितो. नमस्कार.